नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण चेसिस आणि ऑटोमोबाईल हे घटक पाहिलेले आहेत. आज आपल्याला ऑटोमोबाईलचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच इंजिन या घटकाबद्दल माहिती घ्यायची आहे. ऑटोमोबाईल आणि माणूस, मानवी शरीर यांचा आपण तुलना केल्यानंतर काही गोष्टीमध्ये साम्य येतं, त्या अनुषंगाने आपण अभ्यास करायचा आहे. जसं की माणसाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हृदय आहे, तसं ऑटोमोबाईलचा सर्वात महत्त्वाचा घटक हे इंजिन आहे. त्यामुळेच इंजिनला ऑटोमोबाईलचं हृदय असंही संबोधलं जाते. तर तत्पूर्वी आपण इंजिन म्हणजे काय, इंजिनचे वेगवेगळे घटक हे आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत. तर त्या अनुषंगाने थोडंसं रिव्हिजन आपण करूयात. इंजिन म्हणजे काय, इंजिनचे वेगवेगळे घटक कोणकोणते आहेत, अशा प्रकारे आपण इंजिनची फ्री डायग्राम काढू शकतो. तत्पूर्वी आपण इंजिनची व्याख्या पाहूयात. इंजिन म्हणजे असा घटक आहे की जो, समजा हा एक इंजिन आहे, इंजिन असा घटक आहे की जो रासायनिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. तर हे थोडंसं कळणार नाही आपल्याला, रासायनिक ऊर्जा काय, यांत्रिक ऊर्जा काय. तर रासायनिक ऊर्जा म्हणजेच काय, हवा व इंधन यांचं मिश्रण, यांचं काय होतं असतं, इंजिनमध्ये ज्वलन होत असते. मग हवा व इंधन यांचं ज्वलन ही एक रासायनिक अभिक्रिया आहे, बरोबर. हवा इंधन यांचं ज्वलन होऊन काय होतं, इंजिनचा आउटपुट शाफ्ट फिरतो आणि तोच आउटपुट शाफ्ट जो आहे तो तसंच शक्ती आपण चाकापर्यंत देतो आणि चाकं फिरवली जातात आपल्या गाडींची, बरोबर. म्हणजेच काय, चाकं फिरतात किंवा आउटपुट शाफ्ट फिरते म्हणजेच काय, ती गतीज ऊर्जा आहे. म्हणजेच काय, गतीज ऊर्जा ही एक प्रकारची यांत्रिक ऊर्जा आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इंजिनला काय म्हणतात, की रासायनिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांत करणाऱ्या घटकास इंजिन असे म्हणतात. लक्षात आलं. त्यानंतर इंजिनची ही इथं आकृती दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे घटक पाहू शकता. सर्वप्रथम बघा, इथे कार्बोरेटर आहे, हा पिस्टन आहे, कनेक्टिंग रॉड आहे, इथे क्रँकशाफ्ट आहे, हा कॅम आहे, पुश रॉड आहे, ही पुश रॉड रॉकर आर्म असेंब्ली आहे, एक्झॉस्ट वॉल्व आहे, इनटेक वॉल्व आहे, फ्युएल इंजेक्टर किंवा स्पार्क प्लग आहे. पेट्रोल इंजिन असेल तर स्पार्क प्लग, डिझेल इंजिन असेल तर फ्युएल इंजेक्टर. आजकालच्या काही पेट्रोल इंजिनमध्ये पण दोन्ही असतात, स्पार्क प्लग आणि फ्युएल इंजेक्टर दोन्ही वापरलेलं जाते. ही एक्झॉस्ट सिस्टीम आहे, इथे इनटेक मॅनिफोल्ड आहे, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आहे, कूलिंग सिस्टीम आहे, कूलिंग फिन्स दिलेले आहेत इथं. अशा प्रकारे वेगवेगळे घटक इंजिनचे इथे दिलेले आहेत, याचा अभ्यास आपण केलेला आहे आणि इथं पुढं बघणारही आहोत. तत्पूर्वी आपल्याला ह्या आकृती थोडीशी अवघड जरी वाटत असेल तर थोडीशी शॉर्ट बट स्वीट एक आकृती आपण तयार केलेली आहे, ते आपण पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट बट स्वीट इंजिनची आकृती तुम्हाला लक्षात यावी म्हणून तयार केलेली आहे. हा जो घटक आहे याला आपण सिलेंडर म्हणूया. हा पिस्टन आहे, ते पिस्टन पिन आहे किंवा रिस्ट पिन म्हणतो आपण त्याला, किंवा गजन पिन हे म्हणतात. हा कनेक्टिंग रॉड, हा क्रँकशाफ्ट, इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व आणि हा फ्युएल इंजेक्टर किंवा स्पार्क प्लग, बरोबर. अशा प्रकारे हे इंजिनचे महत्त्वाचे घटक इथे दिलेले आहेत. आणि पिस्टनची जी आहे ती एक रेषीय गतीमध्ये, पिस्टन एक रेषीय गतीमध्ये फिरत असतो, त्याला इंग्लिशमध्ये रेसिप्रोकेटिंग मोशन असं म्हणत असतो. आणि याचं रूपांतर, हा जो क्रँकशाफ्ट आहे तो असा चक्रीय फिरतो, गोलाकार फिरतो आहे. म्हणजेच काय, इथं इंजिन काय करतो आहे, पिस्टनच्या एक रेषीय गतीचं चक्रीय गतीमध्ये रूपांतर करण्याचं काम कनेक्टिंग रॉड करत असतो. अशा प्रकारे इंजिनची आपल्या कार्यप्रणाली होत असते. आणि त्याबरोबर नंतर आपल्याला काही इंजिनच्या संकल्पनाही शिकायच्या आहेत, TDC, BDC वगैरे आपण नंतर पाहूयात. तत्पूर्वी इंजिनचे आपल्याला काही प्रकार पाहायचे आहेत. तर इंजिनचे प्रकार वेगवेगळ्या घटकानुसार इंजिनचे प्रकार पडतात. जसं की क्रियांची सायकल, म्हणजे इंजिन जे आहे ते कोणत्या सायकलनुसार, सायकल म्हणजे चक्र, कोणत्या चक्रानुसार इंजिन कार्य करते. ऑटो सायकल इंजिन आणि डिझेल सायकल इंजिन, एका शास्त्रज्ञाचं नाव आहे, ऑटो हॅन नावा सत्या शास्त्रज्ञाचं नाव होतं, त्याच्यावरनंही ऑटो सायकल इंजिन होते आणि इंजिन, आणि दुसरं आहे डिझेल सायकल इंजिन. म्हणजे इंधनाचं ज्वलन कोणत्या सायकलनुसार होत असतं त्यानुसार त्याचा इंजिनचं नाव पडत असतं. ऑटो सायकल इंजिन म्हणजेच पेट्रोल इंजिन आणि डिझेल सायकल इंजिन म्हणजेच डिझेल इंजिन. पुढचं आहे सायकलला, एका सायकलला होणाऱ्या स्ट्रोकच्या संख्येनुसार ते इंजिनचे प्रकार. आपल्याला दोन्ही आपण ऐकलं आहे की 2-स्ट्रोक इंजिन आणि 4-स्ट्रोक इंजिन हे त्याचे प्रकार आहेत. स्ट्रोकनुसार इंजिनचे प्रकार, 2-स्ट्रोक इंजिन, 4-स्ट्रोक इंजिन. इंधनाच्या वापरानुसार इंजिनचे काही प्रकार पडतात. ज्या गाडीमध्ये आपण पेट्रोल हे इंधन वापरतो त्याला पेट्रोल इंजिन म्हणतो आपण,
किंवा त्यालाच गॅसोलीन इंजिन असे म्हणतात. या गाडीमध्ये डिझेल वापरतो त्याला डिझेल इंजिन म्हणतात. आणि पुढचं आहे गॅस इंजिन. त्याच्यानंतर इंजिनचा प्रकार पडतो ज्वलनानुसार इंजिनचे प्रकार पडतात. म्हणजे जिथं इंधनाचं ज्वलन हे स्पार्क किंवा ठिणगी पाडल्याशिवाय होत नाही, म्हणजे ठिणगी पाडल्यावरच ज्वलन होत असतं, तिथं स्पार्क इग्निशन इंजिन म्हणतात. आणि जिथं इंधनाला फक्त दाब दिला असतं, त्याचं तापमान वाढलं असतं, ते आपोआप पेट घेत असतं, त्याला आपण कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असं म्हणतो. तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजेच डिझेल इंजिन आणि स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजेच पेट्रोल इंजिन. त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये आपण स्पार्कचं एस आय, कॉम्प्रेशन इग्निशन सी आय इंजिन असंही म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे इंजिनमध्ये किती सिलेंडर वापरलेले आहेत त्यानुसार इंजिनचे वेगवेगळे प्रकार पडतात. समजा इंजिनमध्ये एक सिलेंडर वापरलेला असेल तर त्याला आपण एक सिलेंडर इंजिन म्हणतो किंवा सिंगल सिलेंडर इंजिन म्हणतो. दोन सिलेंडर वापरले असतील तर टू सिलेंडर इंजिन म्हणतो. थ्री सिलेंडर इंजिन, तीन सिलेंडरला, चार सिलेंडर इंजिन, पाच सहा सिलेंडर इंजिन, आठ सिलेंडर इंजिन, बारा सिलेंडर इंजिन, सोळा सिलेंडर इंजिन किंवा मल्टी सिलेंडर इंजिन असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे जेवढे सिलेंडर वाढतील तेवढी त्याची शक्ती आणि त्याची क्षमता वाढत जाणार. पुढचा प्रकार आहे सिलेंडरची रचना. सिलेंडर कशाप्रकारे अरेंज केलेले आहेत, कशाप्रकारे त्यांची रचना केलेली आहे त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. समजा सिलेंडर हे असे एका उभ्या रेषेत असे रचना केलेली असेल तर त्याला म्हणतो आपण इनलाईन व्हर्टिकल इंजिन. जर सिलेंडर जे आहेत ते असे आडव्या एक आडव्या पद्धतीमध्ये उभे त्यांची रचना केलेली असेल तर त्याला हॉरिझॉन्टल, आडवी म्हणजे हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल इंजिन. सिलेंडरची रचना जर समजा व्ही या इंग्रजी अक्षरासारखी झालेली असेल तर त्याला व्ही टाईप इंजिन असं म्हणतो. आणि सिलेंडरची रचना जर असं ऑपोजिट पद्धतीने केली असेल त्याला व्ही टाईप ऑपोजिट इंजिन असं म्हणतो आपण. आणि सिलेंडरची संख्या वर्तुळाकृती किंवा असं वर्तुळाकृती केलेली असेल तर त्याला रेडियल इंजिन असं म्हणतो आपण. पुढचा प्रकार आहे वॉल्वच्या रचनेनुसार सिलेंडरचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर वॉल्व, इनलेट वॉल्व आणि एक्झॉस्ट वॉल्व या कशा प्रकारे सिलेंडर इंजिनमध्ये बसवलेले आहेत, सिलेंडर हेडमध्ये बसवलेले आहेत त्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. एल हेड इंजिन म्हणजे वॉल्वची आकार जो आहे तो एल ह्या इंग्रजी अक्षरासारखा होतो म्हणून त्याला एल हेड इंजिन म्हणतो. आय हेड इंजिन, एफ हेड इंजिन आणि टी हेड इंजिन. तर हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो मी. लिफ्ट हा शब्द तयार लक्षात ठेवायचा, लिफ्ट, त्यामुळे आपण गोंधळून जाणार नाही. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये एच हेड इंजिन आपण आपल्याला आठव वाटतं, एच एच आय आहे का एच आय, एफ आय का जे आय, असं लक्षात येत नसते. तेव्हा हा लिफ्ट शब्द लक्षात ठेवा तुम्ही, त्यानुसार तुम्हाला हे वॉल्वच्या रचनेनुसार जो आहे ते प्रकार लक्षात येतील. पुढं आहे इंजिन थंड करण्याच्या प्रकारानुसार. जे इंजिन हवेच्या सहाय्याने इंजिन थंड केले जातात त्यांना एअर कूल्ड इंजिन म्हणतो. ज्या इंजिनमध्ये आपण पाण्याचा वापर केला जातो इंजिनला थंड करण्यासाठी त्याला वॉटर कूल्ड इंजिन असंही म्हणतात. इंजिन गतीनुसार इंजिनचे वेगवेगळे प्रकार पडतात. कमी गतीचे इंजिन, मध्यम गतीचे इंजिन आणि जास्त गतीचे इंजिन असे त्याचे इतर प्रकार आहेत. आता इंधनाच्या फवारणीनुसार म्हणजेच काय, फ्युएल इंजेक्शन, इंधन कशाप्रकारे इंजिनमध्ये पाठवलं जातं त्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. एक आहे कार्बोरेशन इंजिन किंवा कार्बोरेटर इंजिन म्हणतो आपण त्याला, दुसरा एअर इंजेक्शन इंजिन, आणि तिसरा प्रकार आहे एअरलेस इंजिन किंवा सॉलिड इग्निशन इंजिन. पुढचा प्रकार आहे गव्हर्निंगच्या पद्धतीनुसार. जे इंजिनमध्ये जे गव्हर्नर्स वापरलेले जातात आपल्या ऑटोमोबाईलमध्ये त्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते गव्हर्नरच्या टाईपनुसार त्याचे प्रकार पडतात. हिट अँड मिस गव्हर्न्ड इंजिन, आणि गुणवत्तेनुसार म्हणजेच क्वालिटी गव्हर्न्ड इंजिन आणि क्वांटिटी गव्हर्न्ड इंजिन. म्हणजे पेट्रोल आणि डिझेल असं त्याचा प्रकार पडतात. तर क्वालिटी गव्हर्न्ड इंजिन म्हणजे कोणते आणि क्वांटिटी गव्हर्न्ड इंजिन कोणते. पेट्रोल इंजिनला क्वालिटी गव्हर्न्ड इंजिन म्हणतात का क्वांटिटी गव्हर्न्ड इंजिन म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रकार आहे इंजिनच्या उपयोगानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. स्टेशनरी इंजिन म्हणजे एका जागी स्थिर जे ठेवलेले असतात त्यांना स्टेशनरी इंजिन म्हणतात. जसं की तुम्ही शेतामध्ये वगैरे आपल्या पाणी उचलण्या पाणी काढण्यासाठी जे इंजिन बसवलेले जातात ते स्टेशनरी इंजिन आहेत. एका जागी फिक्स ठेवलेले जे असतात त्यांना स्टेशनरी इंजिन म्हणतो आपण. दुसरं आहे ऑटोमोटिव्ह इंजिन. जे ऑटोमोबाईल्समध्ये किंवा गाड्यांमध्ये जे इंजिन्स वापरले जातात त्यांना ऑटोमोटिव्ह इंजिन म्हणतात. लोकोमोटिव्ह इंजिन म्हणजे रेल्वेजमध्ये जे इंजिन वापरले जातात त्यांना लोकोमोटिव्ह इंजिन म्हणतात. मरीन इंजिन म्हणजे जहाजांमध्ये जे इंजिन वापरले जातात त्यांना मरीन इंजिन म्हणतात. आणि विमाने आहेत किंवा एअरप्लेन आहेत त्यांच्यामध्ये जे इंजिन वापरतात त्यांना एअरक्राफ्ट इंजिन असं म्हणतात. इंजिनचे काही विशेष प्रकार आहेत व्हँकेल इंजिन आणि ऑटोमोटिव्ह गॅस टर्बाईन. तर व्हँकेल इंजिन जे आहे ते आउटडेट झालेलं आहे, आजकाल आपण याचा वापर करत नाही आहे. इंजिनमध्ये वापरात येणाऱ्या काही तांत्रिक बाबी आपल्याला शिकायच्या आहेत तर त्या अगोदर आपण जी आकृती दिलेली आहे मी तुम्हाला त्या आकृतीच्या अनुषंगाने आपण इंजिनच्या काही तांत्रिक बाबी आपण शिकूया. ही
आकृती दिली आहे इथे पहा आपला इंजिन मधला जो हा पिस्टन आहे तो जास्तीत जास्त इथपर्यंत जातो त्याच्यावरती जाऊ शकत नाही म्हणजे पिस्टनच्या विस्थापनाची वरची मर्यादा जी आहे तिला आपण म्हणतो आपण TDC टी म्हणजे टॉप डी म्हणजे डेड आणि सी म्हणजे सेंटर त्याला काय म्हणतो आपण TDC हे लक्षात ठेवा आणि तसंच पिस्टन मॅग पिस्टनची जास्तीत जास्त खाली जाण्याची जी मर्यादा आहे त्याला BDC म्हणतात म्हणजेच काय पिस्टनच्या विस्थापनाची सर्वात वरची मर्यादा म्हणजे टॉप डेड सेंटर पिस्टनच्या विस्थापनाची सर्वात खालची मर्यादा म्हणजे बॉटम डेड सेंटर दुसऱ्या भाषेमध्ये असंही म्हणता येईल की पिस्टनच्या सर्वात वरच्या स्थितीला टॉप डेड सेंटर असं म्हणता येईल किंवा पिस्टनच्या सर्वात खालच्या स्थितीला बॉटम डेड सेंटर असंही म्हणता येईल म्हणजे याच्यावर टॉप डेड सेंटरच्या वरती पिस्टन जाऊ शकणार नाही आणि बॉटम डेड सेंटरच्या खालती पिस्टन येऊ शकणार नाही म्हणजे हे काय आहे मर्यादा आहे त्यानंतर पुढं आहे बोर हे जे सिलेंडर आहे सिलेंडरचा काटछेद काय आहे वर्तुळ आहे वर्तुळाकृती आहे म्हणजे सिलेंडरच्या ह्या व्यासाला सिलेंडरच्या व्यासाला बोर असे म्हणतात बरोबर व्यास आणि त्रिज्या आपण गणितामध्ये शिकलेलो आहोत असं वर्तुळ असेल तर केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या एका टोकाला छेदणारी जी रेषा आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो त्रिज्याच्या दुप्पट काय असते व्यास असते तर सेम त्याप्रकारे इंजिन सिलेंडरच्या व्यासाला बोर असं म्हटलं जाते पुढं आहे स्ट्रोक TDC हा BDC TDC आणि BDC यामधील अंतरास स्ट्रोक असे म्हटले जाईल जाते किंवा तुम्ही असंही म्हणू शकता पिस्टनने एका प्रवासात कापलेल्या अंतरास स्ट्रोक असे म्हणतात ते अंतर TDC पासून BDC असो किंवा BDC पासून TDC असो आणि एका सायकलमध्ये जेवढं वेळा पिस्टन खालीवर होतं किंवा जेवढा स्ट्रोक तो पूर्ण करतो त्यानुसार ते इंजिनला आपण 2-स्ट्रोक इंजिन किंवा 4-स्ट्रोक इंजिन असंही म्हणत असतो त्यानंतर आहे क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम म्हणजे आकारमान इकडे बघा पिस्टन TDC पर्यंत जातो आहे पण त्याच्यावरती जाणार नाही पण TDC पर्यंत गेल्यानंतर त्याच्यावरती काही जागा मोकळी असणार आहे ह्या रिक्त जागेस आपण क्लिअरन्स व्हॉल्यूम असं म्हणतो क्लिअरन्स व्हॉल्यूमचा फायदा काय असतो की ज्या वेळेला कॉम्प्रेशन स्ट्रोक होत असतो पिस्टन BDC पासून TDC कडे जात असतो तेव्हा त्यातली हवा आणि पेट्रोल यांचं जे मिश्रण आहे त्याच्यावरती दाब निर्माण होऊन पिस्टन ही सगळं जे हवा आणि पेट्रोल आहे ही इकडे क्लिअरन्स व्हॉल्यूममध्ये जाऊन थांबतं आणि एकत्र आल्यामुळे त्याच्यावरती दाब निर्माण झाल्यामुळे त्याचं तापमानही वाढतं आणि दाबही वाढतं त्यामुळे ज्वलनासाठी उपयुक्त अशा प्रकारचं मिश्रण तिथं तयार होतं हे क्लिअरन्स व्हॉल्यूमचा फायदा आहे पुढं आहे पिस्टनचे विस्थापन पिस्टनचं विस्थापन TDC आणि BDC पर्यंतच होत असते पण त्यासोबतच तो काय विस्थापित करतो आहे किती आकारमानाचं इंधन आणि हवा यांचं मिश्रण तो करतो आहे त्याला म्हणतो आपण पिस्टनचं विस्थापन याचं एक गणिती सूत्र आहे त्याला पिस्टनच्या विस्थापनाला VS असं म्हणतो आपण VS म्हणजेच काय हे वर्तुळ असल्यामुळे वर्तुळाकृती वर्तुळाच्या क्षेत्रफळाला π/4 D² असं म्हणतात गुणिले हा काय आहे स्ट्रोकची लांबी आहे त्याला स्ट्रोक म्हणतो आपण हे त्याचं सूत्र आहे म्हणजे वर्तुळाची लांबी वर्तुळाचं क्षेत्रफळ गुणिले स्ट्रोकची लांबी एवढं विस्थापन करतो पिस्टन एवढं आकारमान तो विस्थापित करतो ह्या विस्थापित आकारमानाला पिस्टनचे विस्थापन असंही म्हणतात त्यानंतर पुढचं आहे इंजिनची क्षमता म्हणजेच इंजिन किती आकारमान किंवा किती इंधन आणि हवा यांचं मिश्रण तो विस्थापित करू शकतो त्याला इंजिनची क्षमता म्हणतात जेवढे सिलेंडरची संख्या असेल तेवढं तो क्षमता जास्त असेल म्हणजेच VD म्हणजेच काय VS × N म्हणजे सिलेंडरची संख्या VS तर आपण आताच पाहिलेला आहे π/4 D² × S म्हणजे एक सिलेंडर इंजिन असेल तर तो VS हा सूत्र येईल दोन सिलेंडर इंजिन असेल तर × 2 होईल तीन सिलेंडर असेल तर × 3 अशा प्रकारे जेवढे जास्त सिलेंडर तेवढं त्याचं जास्त विस्थापन होणार पुढची व्याख्या आहे कॉम्प्रेशन रेशो म्हणजे इथे आपण समजून घेऊया जेव्हा पिस्टन BDC ला असतो तेव्हा पिस्टनच्या कॉम्प्रेशन स्ट्रोक चालू होण्याच्या अगोदरचं कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या पूर्वीचे आकारमान भागिले कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या नंतरचे आकारमान याच्या गुणोत्तरास कॉम्प्रेशन रेशो असे म्हणतात कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय कॉम्प्रेशन पूर्वीचे आकारमान ह्या आकारमानाला आपण VS नाव दिलं
व्हीएस प्लस आपण याला पाहिलेला याला नाव काय दिलं तर क्लिअरन्स व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणजे कॉम्प्रेशन पूर्वी किती आकारमान होतं व्हीएस प्लस व्हीसी आणि कॉम्प्रेशन च्या नंतर म्हणजे पिस्टन टॉप डेड सेंटरला जाईल कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी किती आकारमान राहणार आहे व्हीसी हे कॉम्प्रेशन रेशियोचं सूत्र आहे कॉम्प्रेशन रेशियो म्हणजे काय इकडे बघा टीडीसी बीडीसी संकल्पना लक्षात आलेली आहे आपल्याला कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या पूर्वी कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या पूर्वी पिस्टन टीडीसीला असणार आहे तर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या पूर्वीचं आकारमान भागिले कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या नंतरचं आकारमान कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या पूर्वी एवढं विस्थापन होतं व्ही एस हे व्हॉल्यूम प्लस व्ही सी व्ही एस प्लस व्ही सी म्हणजे भागिले क्लिअरन्स व्हॉल्यूम व्ही सी कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी किती आकारमान राहणार आहे एवढं आकारमान कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी राहणार आहे म्हणून हे ज्या आकारमाना याचा गुणोत्तरास आपण कॉम्प्रेशन रेशो असे म्हणतो पुढची संकल्पना आहे शक्ती शक्ती म्हणजे कार्य करण्याच्या दरास आपण शक्ती असे म्हणतो म्हणजे किती एखादं कार्य करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे जेवढा कमी वेळ लागेल तेवढी त्याची शक्ती जास्त असणार आहे पुढचं आहे अश्वशक्ती अश्वशक्ती म्हणजे एका मिनिटामध्ये कार्य घडून येण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे अश्वशक्ती हे कार्य शक्तीसारखं चित्र व्याख्या दिलेली आहे आणि तुम्ही असंही करून लिहू शकता एक अश्वशक्ती म्हणजे अश्वशक्तीला इंग्लिशमध्ये हॉर्स पॉवर म्हणतात एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट हे शक्तीचं एकक आहे त्यानंतर पुढे आहे इंडिकेटेड हॉर्स पॉवर इंजिन सिलेंडरमध्ये तयार झालेल्या शक्तीस इंडिकेटेड हॉर्स पॉवर असे म्हणतात इंडिकेटेड हॉर्स पॉवरला इंग्लिशमध्ये IHP असे म्हणतात म्हणजे इंजिन सिलेंडरमध्ये जेवढी शक्ती तयार झालेली आहे त्या शक्तीमध्ये शक्तीला IHP किंवा इंडिकेटेड हॉर्स पॉवर असं म्हणतात पुढचं संकल्पना आहे ब्रेक हॉर्स पॉवर ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजेच काय त्या आकृतीमध्ये पाहू शकता आपण हा जो क्रँकशाफ्ट आहे या क्रँकशाफ्टवरती प्रत्येक इथे इंजिनमध्ये किती तयार झाले त्यापेक्षा क्रँकशाफ्टवरती किती शक्ती आपल्याला उपलब्ध आहे त्या शक्तीचा आपल्याला पुढे चाक फिरवण्यासाठी वापर करता येणार आहे तर त्या क्रँकशाफ्टवर प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या शक्तीस ब्रेक हॉर्स पॉवर असे म्हणतात काय ब्रेक हॉर्स पॉवर BHP शॉर्ट फॉर्ममध्ये आणि पुढचा आहे FHP म्हणजेच फ्रिक्शनल हॉर्स पॉवर फ्रिक्शन म्हणजे घर्षण घर्षणामुळे जेवढी शक्ती वाया गेलेली आहे त्या शक्तीस FHP असे म्हणतात त्यानुसार एक सूत्र तयार होते इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे एकूण शक्ती किती तयार झाली आहे तर प्रत्यक्ष पुरवलेली शक्ती अधिक वाया गेलेली शक्ती म्हणजे BHP अधिक IHP या सूत्राला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पण लिहू शकता ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजेच IHP वजा FHP म्हणजे प्रत्यक्ष इंजिनमध्ये तयार झालेली शक्ती वजा घर्षणामुळे नष्ट झालेली शक्ती घर्षणामध्ये वाया गेलेली शक्ती अशा प्रकारे इंजिनच्या काही संकल्पना आपण बघितलेल्या आहेत पुढं आहे इंजिनचा टॉर्क इंजिन टॉर्क म्हणजे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ते सोपं लक्षात जाईल आपल्याला इट इज द फोर्स ऑफ रोटेशन ॲक्टिंग अबाउट द क्रँकशाफ्ट ॲक्सिस ॲट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इट इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन मीटर याचं एकक आहे न्यूटन मीटर म्हणजेच काय इंजिन टॉर्क चाकाकडे ज्या पद्धतीने चाकाला फिरवण्यासाठी जो जबाबदार असतो त्याला इंजिन टॉर्क असे म्हणतात टॉर्क म्हणजे लक्षात घ्या मी टॉर्क म्हणजे काय ते सांगतो इंजिनच्या आउटपुट शाफ्टवर शाफ्ट काय गोलाकार फिरणार आहे गोलाकार फिरताना जे बल निर्माण होणार आहे फोर्स इंटू रोटेशन रेडियस म्हणता येईल त्याला तो झाला टॉर्क म्हणजे चक्रीय जे बल आहे इंजिनच्या आउटपुट शाफ्टवर काय होणार आहे आउटपुट शाफ्ट गोलाकार फिरणार आहे म्हणजे काय तो चक्रीय बल आहे चक्रीय बलासच टॉर्क असे म्हणतात अशा प्रकारे आपण इंजिनचे वेगवेगळे प्रकार इंजिनची व्याख्या आणि इंजिनच्या काही मूलभूत संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत इथे पाहू शकता आपण बोअर म्हणजे काय TDC म्हणजे काय इथे दिलेलं आहे TDC म्हणजे इंजिनचे विस्थापनाचे सर्वात वरची मर्यादा पिस्टनच्या विस्थापनाचे सर्वात वरची मर्यादा BDC म्हणजे पिस्टनच्या विस्थापनाचे सर्वात खालची मर्यादा आणि याच्यामधलं जे अंतर आहे त्याला स्ट्रोक असं दिलेलं आहे अशा प्रकारे इंजिन या घटकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे त्याच्या कार्यप्रणालीवर एक व्हिडिओ मी नंतर शेअर करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद